Audio Jungle. नमस्कार मित्रांनो, मित्रांनो पैरणी बघ्या पैजनू जाय विशाल भाई बद्दल तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. विशाल भाईचं एक नवीन सॉन्ग येते, त्या सॉंगची अपडेट येण्यासाठी तो काल रात्री इंस्टाग्रामवरती लाईव्ह पण केला होता. ती लाईव्ह व्हिडिओ मी अपलोड केली आपल्या सेकंड चॅनलवरती, म्हणजे शिवा 2.0 या युट्यूब चॅनलवरती. तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ बघितले नसेल तर प्लीज जा बघा, व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तर तुम्हाला त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये समजलं असेलच, विशाल भाईच्या ऑपोजिटला सृष्टी आहे. सृष्टी ही वेगळी सृष्टी, तुम्ही हिला लभी बोलणं या सॉंगमध्ये बघितलं असेलच. पर विशाल भाईचे जे गणपती बाप्पावरती नवीन सॉंग आलं होतं त्या सॉंग मध्ये ऋषी काणेकरची जी जोडी होती त्या सॉंग तुम्हाला बघितलं असेलच. मित्रांनो कालच्या लाईव्ह डे मध्ये त्यांनी सॉंगचं नाव तर सांगितलं नव्हतं, फक्त आपलं एक गेस करायला हिंट दिली होती. त्या सॉंगचं पहिलं नाव होतं माझा, पुढचं नाव आपल्याला गेस करायचं होतं नक्की काय असणार आहे ते. त्याबद्दल पण काल रात्री विशालभाईनी इंस्टाग्रामवरती काही स्टोऱ्या पोस्ट केल्या आहेत. जय महाराष्ट्र मित्रांनो, संपलं नाही संपलं नाही, अजून एक उद्या सकाळी 11 वाजता अजून एक गाण्याचा नवीन गाणं घेऊन आलोय परत एकदा सकाळी 10 ते 11 वाजता. नाही कन्फर्म 11 वाजता नको ना, 10 वाजता माझ्या गाण्याचा एक पोस्टर येतोय, नवीन गाणं घेऊन येतोय तुमच्या भेटीला. आणि त्या पोस्टरमध्येच गाण्याचं टायटल कळेल, मराठमोळं गाणं अजून तुमच्या भेटीला. थँक्यू. तर मित्रांनो खूप जण वेगवेगळे गेस्ट केलेत, ह्या सॉंगचं हे नाव असेल ते नाव असेल. तर फायनली विशाल भाईनी त्या सॉंगचं पोस्टर अपलोड केले, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्या सॉंगचं नाव आहे माझा मरलार. सॉरी हा मला जास्त व्यवस्थित बोलता येत नाही. तुम्ही त्या पोस्टरचं कॅप्शन बघू शकता, काहूर तिच्या हृदयाची त्या मरलाराने जाणली, शांत करायला तिला म्हणून तिच्या मुंडामून शेर शेडली. माणस मराठी घेऊन येत आहेत माझा मरलार. सॉरी मित्रांनो माझा मरलार मला व्यवस्थित बोलता येत नाही, माझ्या ल आणि ला तसे सेमच होते त्यामुळे सगळ्यांना सॉरी बोलते मी. तर मित्रांनो हे सॉन्ग मानस मराठी या युट्यूब चॅनलवरती येणार आहे. खूप जण कन्फ्युज होती, सगळ्यांना वाटते जिगा मराठीवरती येणार आहे. तर जिगा मराठी बनीच आणि विषयाचे नवीन सॉंग येते ते पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे, सेटिंगच येणार आहे पहिल्या हप्त्यामध्ये, आणि हे सॉन्ग महिन्याच्या एंडिंगला येणार आहे. रुको जरा सबर करो. मित्रांनो जे विशाल भाईची मी लाईव्ह व्हिडिओ अपलोड केली आज मॉर्निंगला, त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मी लाजचा भाग कट केलाय. तो लाजचा भाग माझ्यासाठी खूपच इम्पॉर्टंट होता मित्रांनो, खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट होता. त्यासाठी सगळ्यात आधी मी थँक्यू बोलतो मोहित भाईला. मोहित भाई थँक्यू सो मच यार माझं नाव घेतल्याबद्दल लाईव्ह व्हिडिओमध्ये. आणि विशाल भाईला पण थँक्यू बोलतो, खूपच चांगले मित्रांनो लोक आहेत. लव्ह यू ऑल दोघांना पण, आणि बनीला पण थँक्यू सो मच. मी असं का बोलतोय, काही लोकांना समजलं नसेलच, काही लोकांना समजलंय, काही लोकांनी मला इंस्टाग्रामवरती स्नॅपचॅटवरती मेसेज केलेत त्याचं नाव घेतलं विशाल भाईने लाईव्ह व्हिडिओमध्ये. मित्रांनो थँक्यू सो मच ज्यांनी त्यांनी मेसेज केल्याबद्दल. आणि मित्रांनो मी ह्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवणार होतो आज मॉर्निंगलाच, पण मला थोडासा पर्सनल प्रॉब्लेम झाला. मी जी मॉर्निंगला व्हिडिओ अपलोड केली आहे ती मी रात्री 2 च्या नंतर बनवले, नंतर लाईट गेली, नंतर मला बनवायला टाईमच नाही भेटला, आणि मोबाईल पण स्विच ऑफ झाला होता. आणि मी सकाळी डायरेक्ट बाहेरच गेलो, ते आता डायरेक्ट आले संध्याकाळी 4 वाजले असतील. तर मला ही न्यूज व्हिडिओ बनवतो, नंतर मी ती व्हिडिओ पण बनवणार आहे सेपरेट, एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी. माझं रिएक्शन दाखवणार आहे मला कसं वाटलं ते बघून, ते मी एक रिएक्शन दाखवणार आहे माझं स्वतःचं. तर ती व्हिडिओ पण लवकरच येणार आहे, आपल्या सेकंड चॅनलवरच येणार आहे. काही लोकांना अजून पण समजलं नसेल मी कशाबद्दल बोलते ते, तुम्हाला मी त्या लाईव्ह व्हिडिओ मधला इम्पॉर्टंट क्लिप प्ले करून दाखवतो. कोण बघतो? शिवा लोकल बॉईज. सॉरी आमचा एक काय याचं नाव शिवा ही लाईव्ह बघतोय आता. ही लाईव्ह तो सेव्ह करणार आणि ही लाईव्ह तो त्याच्या युट्यूबला टाकणार आणि लाईव्हचं कॅप्शन ठेवणार. बघा तृप्तीची मम्मी, तृप्तीला शिकवून द्या काहीतरी, असंच काहीतरी कॅप्शन टाकणार. उद्या 100% तेच कॅप्शन टाकणार. उद्या तो 100% हेच कॅप्शन टाकणार. तृप्तीची मम्मी तृप्तीला काहीतरी शिकवा. शिवा मी तुला सांगतोय, शिवा काय तसं ना, मी मम्मी हाच सगळं सांगत असतो सगळ्यांना बघ. शिवा बुरान मम्मी हाच सगळं सांगत असतो सगळ्यांना. शिवा मी तुला एक कॉन्टेंट दिलाय, शिवा 0.1 काहीतरी त्याचे दोन आहेत शिवाचे, तर एक शिवाचं काहीतरी आहे. शिवा ही लाईव्ह ला तू तेच टाकलं पाहिजे कॅप्शन, तृप्ती कंसात बनी हिच्या मम्मीला, म्हणजे हिच्या मम्मीसाठी टाक, तृप्ती तुमच्या मुलीला काहीतरी शिकवा, उलट बोलायचं नाही. शिवा तुला थंबनेल पण भेटलाय बाबा, उद्या तीच टाकलं पाहिजे तू कॅप्शन, बनीची मम्मी बनीला काहीतरी शिकवा. मित्रांनो ही लाईव्ह व्हिडिओ मी पूर्ण अपलोड करेल आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी,
विथ माझे रिएक्शन, माझं रिएक्शन काय होतं मला पहिल्यांदा सॅटिंग बघितल्यावरती, ते सगळं मी अपलोड करेल आपल्या सेकंड चॅनलवरती, ते लवकरच आपली ही व्हिडिओ बघायला भेटेल. चला मग पुढची बघूया. पुढची जे हिंदी पटेल आणि सृष्टीबद्दल ह्या दोघांचा पण एक इंटरव्ह्यू घेतलाय लोकमत सखी या युट्यूब चॅनलवरती, तर लवकरच आपल्या त्यांच्या इंटरव्ह्यूचा व्हिडिओ बघायला भेटेल. त्यांच्याबद्दल अजून खूप काही सारं इम्पॉर्टन्स भेटेल त्या इंटरव्ह्यूमध्ये, तर तुम्ही इंटरव्ह्यू मिस करू नका. त्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्याबद्दल त्यांनी काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केलेत. हॅलो मी हिंदवी. हॅलो मी सृष्टी. तर जस्ट मी कमेंट्स चेक केल्या लोकमत सगळ्या युट्यूब चॅनलवरच्या सगळ्या इंटरव्ह्यूच्या, त्याच्यावरती बऱ्याच प्रमाणात अशा कमेंट्स होत्या की सृष्टी दिदी आणि हिंदवी जायचा एकदा इंटरव्ह्यू घ्या म्हणून. सो फायनली आमचा इंटरव्ह्यू झालेला आहे. ज्यावेळी लोकमत सखी या चॅनलचे 2,00,000 सबस्क्रायबर्स कम्प्लीट होतील त्यावेळेस आमचा इंटरव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लोकमत सखी या युट्यूब चॅनलला. थँक्यू. तसे मित्रांनो, हिंदी पाटीलने अजून एक इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केले. थाटा माटाट या सॉंगचा तुम्हाला बीटेचा ब्लॉग व्हिडिओ बघायला आवडेल का? तर तिने थाटा माटाट या सॉंगचा बीटेचा ब्लॉग व्हिडिओ बनवलाय, तर लवकर आपला तो युट्यूबवरती बघायला भेटेल. तिने अजून सांगितलं नाही नक्की कुठे येणार आहे, युट्यूबवरती येणार का इंस्टाग्रामवरती येणार आहे, पण याबद्दल जास्त मला इन्फॉर्मेशन नाही भेटले. जेव्हा पण इन्फॉर्मेशन भेटेल तर मी आपल्या चॅनलवरती अपडेट देईलच. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे सानिका आणि आदित्य भावाबद्दल. तुम्हाला सांगितलं असेल मी आदित्य आणि जुडेमध्ये यांच्या दोघांचं एक नवीन सॉंग येते. दोघांचं फर्स्ट सॉंग असणार आहे, दोघांनी एकत्र केलं मेन रीडला. त्या सॉंगचं फायनली पोस्टर अपलोड होणार आहे 22 तारखेला. त्याबद्दल ते इंस्टाग्रामवरती लाईव्ह पण गेले होते त्या सॉंगची अपडेट येण्यासाठी. ती लाईव्ह व्हिडिओ मी अपलोड केले सेकंड चॅनलवरती, तुम्ही सगळ्यांनी बघितले असेलच. अजूनपर्यंत ती लाईव्ह व्हिडिओ कोणी बघितली नसेल तर प्लीज जा बघा. त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्याबद्दल या दोघांनी पण काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केल्या आहेत. जय महाराष्ट्र गाईज. सो मी लाईव्ह गेलो होतो जसं की मी प्रिव्हियस स्टोरीमध्ये सांगितलं, पण माझ्या लाईव्हच्या वेळेस मला खूप सारे फोन व्हिडिओ कॉल येत होते, त्यामुळे तो लाईव्ह कट करायला लागला. सानिकाच्या लाईव्हवर तो कंटिन्यू केला. तेव्हा तुम्ही तो पूर्ण लाईव्ह बघू शकता, ज्याच्यामध्ये आम्ही अनाऊन्स केलंय की आमच्या दोघांच्या पहिल्या सॉंगचं पोस्टर 22 तारखेला सकाळी 10 वाजता येते. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे पायल पाटील बद्दल. तिने तिच्या युट्यूब चॅनलवरती नवरा पाहिजे गोरा गोरा या सॉंगची एक बीटीएस व्हिडिओ अपलोड केले. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल. त्याबद्दल तिने काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केले. अशा प्रकारे आमचं लग्न होत आहे. परिस तुला काय बोलायचं आहे? मला काहीच बोलायचं नाही. तुला तुझी नवरी कशी वाटते? एकदम मस्त दिसते. खरं तुला भारी वाटते? फक्त चालतो माझ्यावर. मला फक्त सोना दे. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे बॉब आणि कोमल बद्दल. बॉब आणि कोमल या युट्यूब चॅनलवरती नवीन ब्लॉग व्हिडिओ अपलोड झालाय. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल. आणि हा व्हिडिओ नवरात्री स्पेशल आहे, खूपच भारी मित्रांनी व्हिडिओ झालाय. तुम्ही नक्की जाऊन चेक करा. व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल. त्याबद्दल त्यांनी काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केलेत. सो कसं काय पब्लिक, या सगळे मजेत असतील. तर काय आपल्या युट्यूब चॅनलवरती म्हणजे बॉब अँड कोमल युट्यूब चॅनलवरती आम्ही खूप दिवसांनी व्लॉग अपलोड केलाय. तो व्लॉग आहे नवरात्रीचा 9 लुकचा. तुम्ही आमचे 9 लुक बघितले असतील. तर गाईज आम्ही कसं केलं, कुठे कुठे शूट केलं, किती स्ट्रगल आहे हे सर्व यात आहे. तो पूर्ण व्लॉग बघा. आम्ही लिंक दिलेली आहे, क्लिक करा, पूर्ण व्लॉग बघा, शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. 100K लवकर करा प्लीज. लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे अंजली बद्दल म्हणजे बबडी बद्दल. तुम्हाला सांगितलं असेलच मी आधी चॅनल जुडेमध्ये बबडी आणि बबड्याचं नक्की काय चाललंय. यांच्या दोघं जण एकमेकांशी बोलत नाहीत, यांचं ब्रेकअप झालंय. असं ब्रेकअप कोणत्या कारणानं झालंय त्यांनी अजून सांगितलं तर नाही अजून, पण बबडीने एक युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केले. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्लिप प्ले करून दाखवतो. मला जबरदस्ती या टॉपिकवर बोलावं लागतंय. मला नव्हतं बोलायचं, मला बोलायचंच नाहीये. मी आधीपासून टाळत आली आहे. तिथे आलंय, तू रोहितला धोका दिलाय की तू धोकेबाज आहे ते. आणि मला एवढंच कळते जर माझी फॅमिली माझ्यासोबत आहे तर मी नक्कीच काहीतरी चुकीचं नाही केलं. जबरदस्ती करावं लागते कारण की आज मी नाही ना बोलले, मला पुढे हेच ऐकायला भेटणार आहे. जे आत्रय होणार आहे, पूर्ण डॅमेज आहे. मी ऑलरेडी डॅमेज आहे, मी पूर्ण डिस्ट्रॉय होणार आहे. डिप्रेस होऊ का? उद्या माझ्यासोबत काय आलं तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे? उद्या माझ्यासाठी कोण नाही आणणार? आज नाही आलं, जेव्हा जे सगळं घडलं तेव्हा कोण नाही आलं? मी एकटीच होते, मी एकटीच लढते, मी एकटीच लढत राहणार आहे. बस मित्रांनो, एवढ्यामध्ये एवढा सॉरी आहे मित्रांनो, खूपच लेट झाले मला व्हिडिओ बनवायला, त्यामुळे खूप काय न्यूज मिस झालेत माझ्याकडनं. आज पण मी खूपच लेट चाललोय. आता ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधीपर्यंत जाईल मला पण काय माहित नाही. आणि मित्रांनो, आज आपल्या काही सबस्क्रायबरचा बर्थडे, तिचं नाव आहे गार्गी गरुड. सॉरी मी चुकीचं नाव घेतलं असेल तर. माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही सगळ्यांनी कमेंट्स करा तिला, हॅपी बर्थडे विश करा.
माझ्याकडनं पण तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जर मित्रांनो तुम्ही ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असा तो एक लाईक तर बनताय मित्रांनो. प्लीज मित्रांनो लाईक कमेंट आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. तुम्ही व्हिडिओ कोणा शेअर नाही करत आहे मला या, प्लीज शेअर करा व्हिडिओ. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पाहिजे नोटिफिकेशन बेल आहे तिला पण प्रेस करा. थँक्यू, बाय. कॅप्शन टाकलं पाहिजे बनी, बनीची मम्मी तुम्ही बनीला काहीतरी शिकवा. आणि हे मला उद्याच अपडेट पाहिजे, उद्याच तू सकाळी व्हिडिओ टाकली पाहिजे आणि तुझ्या आवाज तर टाकली पाहिजे.